कुमार हेलो शुरू करूगा। सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे अपात्रतेच्या बाबतीतला आणि सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे पाठवलाय, पण तो निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्व गाईडलाईन दिलेले आहेत, त्यामध्ये कोण पात्र कोण अपात्र कोण लीगल कोण इलिगल याच्या बाबतीतली सविस्तर विवंचन केलेलं आहे। त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की या 16 आमदारांना अपात्र हे घोषित करावंच लागेल आणि ह्याची जाणीव त्यांना देखील आहे आणि त्यामुळे वेळ काढूपणाचं धोरण चालू आहे आणि म्हणून 2 आठवड्याची अजून मुदत वाढवून मागितलेली आहे, पण आम्ही त्याबाबतीत सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत। सुप्रीम कोर्टाने 15 दिवसाची नोटीस दिलेली आहे, 15 दिवसात काय अध्यक्षांनी याच्या बाबतीत कारवाई केली हे अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाला कळवायचं आहे। मला असं वाटतं की आता ह्याला जास्त वेळ लागणार नाही, सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत योग्य ती कारवाई करेल। मिठी नदीचा मुद्दा आज विधान परिषदेत आला होता आणि याच प्रकरणी SIT देखील नेमणार असल्याची घोषणा ही उदय सामंत यांनी केली होती, आपण देखील तो विषय लावून धरला होता, काय नेमका प्रकार? माझं तेच म्हणणं आहे की 2005 पासून आतापर्यंत 2022-23 पर्यंत मिठी नदीच्या खोलीकरणाचा मिठी नदीच्या रुंदीकरणाचा प्रश्न हा सतत महानगरपालिका आणखीन MMRDA याच्यावर काम करत आहे, याच्यावरती बऱ्याच जणांचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि म्हणून आम्ही देखील मागणी केली की या पूर्ण प्रकरणाची चौकशी आपण 2005 पासून 2022 पर्यंत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी। जो काळ काढलाय मिठी नदीचा तो नेमका केला कोणी असा सवाल पसरला उपस्थित, म्हणूनच म्हटलं जो गाळ काढला तो कोणाच्या खिशात गेला हे शोधण्यासाठीच मी चौकशीची मागणी केलेली आहे आणि त्या चौकशीमध्ये जेव्हा बाहेर नावं येतील त्याच्यानंतर ती चौकशी पुढे चालू राहील का हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे। राज्याबाहेर राज्याबाहेर गेलेले जे प्रोजेक्ट आहेत त्यावर श्वेतपत्रिका लवकरच विधान परिषदेत आणली जाणार असल्याचं म्हटलेलं आहे, त्याकडे आपण कसं पाहतो? हे लोक काही श्वेतपत्रिका वगैरे आणतील असं मला वाटत नाही, कारण राज्या च्या या सगळ्या प्रगती पुस्तकामध्ये उद्योग खातं फार मागे आहे आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की या सगळ्या खात्याच्या वतीने उद्योगाच्या बाबतीमध्ये श्वेतपत्रिका निघावी, परंतु अजूनही श्वेतपत्रिका निघण्याचं कुठलंही लक्षण दिसत नाही, कारण राज्यात येणारे प्रकल्प हे राज्याच्या बाहेर कसे गेले कोणामुळे गेले का गेले हे सगळं या श्वेतपत्रिकेत बाहेर येऊ शकतं। पोलीस हे सरकारचे डोळे आहेत आणि जर डोळे बनावट असतील तर सरकार कसं काम करू शकतं? पोलीस खात्यामध्ये एवढ्या गुप्त माहिती असतात, ह्या जर कंत्राटी लोकांच्या हातात लागल्या तर त्या माहितीचा किती दुरुपयोग होऊ शकतो असा मुद्दा आज आम्ही मांडलेला आहे। आज लाखो मुलांनी पोलीस भरतीसाठी परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांना भरती न करता त्यांची भरती तशीच ठेवता आज कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जो काही डाव महाराष्ट्र सरकारने आखलाय याला शिवसेना आम्ही पूर्णपणे विरोध केलेला आहे आणि अशी भरती होणं हे राज्याच्या दृष्टिकोनातनं फार घातक आहे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण एक मुद्दा उपस्थित केला होता विधान परिषदेत, जादू टोणा विधेयकावरची चर्चा झाली आणि चष्म्याला बदली झालेला आहे, ते नेमकं काय होतं जरा? आज बरेचसे चष्मे एकमेकाचे बदलले गेले आणि ज्यावेळेला आम्ही चष्मा काढला वाचायला त्यावेळेला बघितलं की आमच्याकडे सगळे वेगळेच चष्मे आलेले आहे, ही मजामस्करी चालू असते, परंतु जादू टोणा विधेयकावरती सतत या सभागृहात चर्चा चालू असते, म्हटलं असा प्रकारचा कुठला जादू टोणा, कारण असं म्हटलं जातं की सरकार देखील जादू टोण्यामुळे आलेलं आहे, तर अशा प्रकारचं आणखीन काही प्रयोग ह्या सभागृहात झालेत का अशी माहिती आम्ही विचारली। सर, मिठी नदीच्या काळासंदर्भातील चौकशीची आपण मागणी केली, परंतु आपण पाहतो की तरीही मुंबईमध्ये पाणी ठिकठिकाणी साचते, त्यामुळे जेव्हा पाणी साचेल तेव्हा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, परंतु अद्याप कारवाई होत नाही याकडे कसं? म्हणूनच म्हटलं प्रशासन बिलकुल जुमानत नाही आहे, त्याचं कारण मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे, नगरसेवकांचा जो वचक असतो तो वचक नाही आहे आणि
प्रशासनाला कोण जबाबदार धरत नाही, त्यामुळे सगळं रामभरोसे चाललेलं आहे आणि म्हणून ठिकठिकाणी पाणी साचणं किंवा खड्डे पडणं हे सगळं चालू आहे त्याला, कारण जाब विचारणारा कोण नाही आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी म्हटलं असेल तरी अजूनपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही आणि ह्याच्यापुढे होईल अशी मला अपेक्षा देखील नाही. आज देखील शिवसेना आज देखील पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. आपल्याकडचं याच्या बाबतीतली माहिती आपल्याकडनंच मला मिळते, मला याच्या बाबतीतली माहिती नाही. सोलह लोगों के बारे में जो डिसीजन होना है वो सुप्रीम कोर्ट ने स्पष्ट रूप से ये कहा है कि डिसीजन किस तरह से होना चाहिए और ये डिसीजन माननीय अध्यक्ष के पास में भेजा है डिस्क्वालिफिकेशन का डिसीजन लेने के लिए, लेकिन उसकी गाइडलाइन भी नक्की कर दी है. उस गाइडलाइन के तहत ये लोग डिस्क्वालिफाई होंगे ये बोलने के लिए अभी कोई ज्योतिषी की ज़रूरत नहीं है, लेकिन उसमें समय निकालने का काम आज सभी विधायक कर रहे हैं, इसलिए बार बार लेटर देके समय मांग रहे हैं. इस बारे में हम सुप्रीम कोर्ट में गए हुए हैं, सुप्रीम कोर्ट ने 15 दिन की नोटिस दी हुई है, 15 दिन में उनको जवाब देना पड़ेगा और हम आगे जो मांग करेंगे वो सुप्रीम कोर्ट में इनका जवाब आने के बाद हम अगली मांग सुप्रीम कोर्ट के सामने रखेंगे. मैं यही बता रहा हूँ कि उनको दिख रहा है कि हम डिस्क्वालीफाई होंगे, इसलिए समय बढ़ा के इसको कुछ काल के लिए ये जो आगे लेके जाने का काम वो बार बार ये मांग करके कर रहे हैं. सुप्रीम कोर्ट ने इसी बारे में सवाल है कि जो आपने अहमदनामा वापस से पेश किया है कि लोग स्टैंड जवाब नहीं दे रहे हैं, आप लोगों ने 245 पेज का एक एक एमएलए का जवाब दिया है, जो टाइम आपका लगा है वही टाइम इनको भी लग सकता है, तो क्या इस बारे में भी आपने अहमदनामा? देखो ये तो ऑफेंस सबका एक ही है, इसमें कोई अलग अलग ऑफेंस नहीं है, जो भी उसमें कहना है सबका एक ही कहना है, तो मुझे ऐसे लगता है कि इसमें समय लगने की कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि सुप्रीम कोर्ट में भी 16 लोगों की सुनवाई एक ही साथ हुई, वैसे ही सुनवाई इसकी भी एक साथ होनी चाहिए, ये हमारी मांग है और अगर एक साथ ये मांग मानी जाती है तो इसका डिसीजन तुरंत हो सकता है. एसआईटी की जांच की मांग की जा रही है, मंजूर कर लिया गया. जो 2005 से मिठी नदी का जो काम चल रहा था जिसके ऊपर मुंबई महानगर पालिका और एमएमआरडीए काम कर रही थी, इसमें भ्रष्टाचार के आरोप हुए थे और हमारा कहना ऐसा है कि 2005 से लेकर 2022 तक इस पूरी मामले की जांच होनी चाहिए और उसमें जो भी इसमें मिलता है जिसने गलत काम किया है उसको सजा होनी चाहिए. पहले अग्निवीर हमने देखा जहां कॉन्ट्रैक्ट पर सैनिक लिए गए, पुलिस को कॉन्ट्रैक्ट पर लेने की बात कितनी धोखाधड़ी? देखो पुलिस ये बहुत सरकार की आंख होती है और उसके पास में बहुत कॉन्फिडेंशियल इन्फॉर्मेशन होती है, ऐसी इन्फॉर्मेशन अगर कॉन्ट्रैक्टर लोगों के हाथ में चली गई तो महाराष्ट्र का कितना नुकसान होगा इसके बारे में कोई कुछ बोल नहीं रहा है और बड़े पैमाने में लाखों लोगों ने आज पुलिस की एग्ज़ाम दे चुकी है, उनको भर्ती करने के अलावा आज कॉन्ट्रैक्ट से पुलिस को भर्ती किया जा रहा है, जिसको हमने आज हाउस में विरोध किया है, सदन में विरोध किया है और इस मांग को हम लगा के रखेंगे कि कॉन्ट्रैक्ट में पुलिस भर्ती नहीं होनी चाहिए. जो कार्यालय कभी शिवसेना का पीएमसी हुआ करता था, बालक मंत्री बीजेपी के मोर्चा कब निकलेगा शिवसेना का? अल्टीमेटम दिया गया था लेकिन कुछ एक्शन नहीं लिखा. वो अभी इसके बारे में हमारे नेता सब डिसाइड करेंगे और उसके ऊपर डिसीजन होगा. धन्यवाद.